लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर। मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्हीत जॉईन करा। EIMS मध्ये आजच प्रवेश घ्या। 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक। अर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज, EIMS ओरोस, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र। संपर्क राकेश सर 98198-30193, यशोदा मॅडम 98214-76438। कणकवली शहरवासियांनी एकजुटीने सलग 8 दिवस 100% बंद यशस्वी केला। शहरातील वाढती कोरोनाची संख्या रोखण्यासाठी समस्त व्यापारी, जनता, सर्व राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचं आवाहन नगरपंचायतचे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी केले होते। त्यांच्या आवाहनानुसार झालेल्या बैठकीत कर्फ्यूबाबत झालेल्या निर्णयाची शहरवासियांनी यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल सुशांत नाईक यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले। नमस्कार। गेल्या 8 दिवसापूर्वी आणि 8 ते 10 दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातून, कणकवली शहरातून आणि कणकवलीच्या आमच्या वॉर्डमधून ह्या जनता कर्फ्यूसाठी मागणी आली होती आणि जनतेमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद होता की जनता कर्फ्यू झाला पाहिजे जिल्हा लेवलसाठी आणि आपल्या कणकवली शहरात, कारण सर्वाधिक रुग्ण हे कणकवली तालुक्यामध्ये सापडत होते। त्यामुळे एक जनतेतनं, सामाजिक संस्थांनं, एक सर्व राजकीय पक्षांमधून एक मागणी तयार झाली आणि ती जनता कर्फ्यू व्हावा ह्या शहरासाठी, ह्या तालुक्यासाठी खूप आवश्यक असा जनता कर्फ्यू होता आणि तो व्हावा अशी मागणी आली। त्याच्यानंतर आम्ही पहिल्या विरोधी गटनेता म्हणून आम्ही एक जनता कर्फ्यूचा विचारविनिमय व्हावा यासाठी सभा लागावी अशी आम्ही एक मागणी केली आणि त्या मागणीला यश आलं आणि ती मागणीनंतर गेल्या शुक्रवारी ही मीटिंग लागली की जनता कर्फ्यू व्हावा। त्यात सामाजिक संस्था, व्यापारी बंधू, कणकवलीचे सर्व व्यापारी बंधू आणि सामाजिक संस्था, जनता, रिक्षा संघटना असतील, बाकीच्या सर्व संघटना असतील, ह्या सर्व सहभागी झाल्या आणि त्याच्यातनं एक निर्णय झाला की 8 दिवसासाठी कणकवली शहरामध्ये जनता कर्फ्यू व्हायला पाहिजे आणि तो आम्ही पाळू असा व्यापाऱ्यांकडनं आणि सर्व जनतेकडनं एक त्या मागणीला यश मिळालं आणि ती मागणी मान्य झाली। त्यानंतर त्यामध्ये वागदा असतील, बाजूची ग्रामपंचायती असतील, ह्या सर्व सहभागी झाल्या। वागदा असेल, हळवल असेल, जानोली असेल, कलमड असेल, या सर्वांनी प्रतिसाद देऊन ह्या सर्व जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गेल्या 20 तारीखपासून आजची 27 तारीखपर्यंत हा जनता कर्फ्यू सर्व लोकांनी उत्स्फूर्तरित्या पाळला, जेणेकरून ह्या कोरोनाची साखळी तुटली पाहिजे आणि जे सर्वाधिक रुग्ण ह्या कणकवली तालुक्यात मिळत आहेत ते कमी व्हायला पाहिजेत, ह्या दृष्टीने जनतेने हा कर्फ्यू पाळण्यात आला आणि जो यशस्वीरित्या पाळण्यात आला त्याबद्दल विरोधी गटनेता म्हणून, कणकवली नगरपंचायतचा विरोधी गटनेता म्हणून, ह्या सर्व राजकीय पक्षांचे, सर्व जनतेचे, सर्व सामाजिक संस्थांचे, आमच्या सर्व कणकवलीतील व्यापारी बंधूंचे, जे जास्त करून मी आभार मानेन व्यापारी बंधूंचे, कारण एवढी म्हणजे एवढा सगळं सोसलं त्यांनी की आर्थिक फटका त्यांना बसला तरी पण हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्यामागे सर्वात जास्त मोठा कोणाचा हात असेल तर व्यापारी बंधूंचा आहे आमच्या सगळ्यात। त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, कारण ह्या यशस्वी करण्यामागे, हा जनता कर्फ्यू यशस्वी करणं, ह्या सर्व लोकांचे, सर्व राजकीय पक्षांचे आणि नगरपंचायतच्या आमच्या कर्मचाऱ्यांचे, कणकवली नगरपंचायतचेही मी आभार व्यक्त करतो। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।